ताजा बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नांदेडला असताना मी हॉस्पिटल मध्ये ज्यांची बाळ कमी वजनाची जन्माला आली आहेत त्या मातांशी संवाद साधला। त्यावेळी मी जे त्या मातांशी बोलले त्याचा काही हितचिंतकांनी विपर्यास करण्यास सुरुवात केली। माझं जे वक्तव्य आहे ते इतकं स्पष्ट आहे, जर आई कुपोषित असेल तर ती सुदृढ बाळाला कशी काय जन्म देऊ शकते। जर आईनं गरोदरपणात आवश्यक कॅल्शियम विटॅमिन आयर्नच्या गोळ्या नीट खाल्ल्या नाहीत तर त्याचा परिणाम तिच्या पोटातल्या बाळावर होतोच। अशा प्रकारे विपर्यास करणाऱ्या विरोधकांची मनस्थिती समजू शकते। तुम्ही पण डॉक्टरला दाखवून घ्या एकदा आणि गोळ्या घ्यायला उशीर करू नका, कारण तुमचा आजार गंभीर आहे असे आव्हान चित्रा वाघ यांनी केलं आहे। परवा नांदेडला मी एक वक्तव्य केलं आणि माझ्या हितचिंतकांकडनं त्या वक्तव्याचा विपर्यास करत माझी बदनामी सुरू केली। माझं बोलणं इतकं स्पष्ट होतं की मी त्या हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा ज्या माता होत्या त्यांची छोटी छोटी बाळं प्रीमॅच्युअर बेबी हे वॉर्मरमध्ये ठेवले होते। बायांचा जीव टांगणीला लागला होता की ही बाळं कधी आमच्या मांडीवरती येतील, आणि मग मी त्यांच्याशी संवाद केला। त्यावेळेला मी त्यांना विचारलं की गरोदरपणामध्ये आशाताईंकडनं त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या, व्हायटामिन्सच्या गोळ्या, आयन्सच्या गोळ्या मिळत होत्या किंवा नव्हत्या, पोषण आहार मिळत होता किंवा नव्हता। ते म्हणले आम्हाला मिळत होता। म्हटलं गोळ्या तुम्ही घेतल्या होत्या का? तर बऱ्याच मातांनी हे सांगितलं, चित्राताई आम्ही गोळ्या घेतल्या नाही। आता स्वतःहून जर आपण औषध घेतलं नाही तर ते पोषण आपल्या बाळापर्यंत कसं पोहोचेल? आणि मग प्रीमॅच्युअर बेबी जन्माला येतात आणि मग त्यामधनं कॉम्प्लिकेशन्स तयार होतात आणि मग या बाळांचं वाचण्याचं प्रमाण असतं ते अत्यंत कमी असतं। त्यामुळे गरोदर मातांनी आपली काळजी घेतली पाहिजे, वेळच्या वेळेला आयर्न, व्हिटॅमिन्स, आणखीन कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या पाहिजे, पोषण आहार घेतला पाहिजे, ज्यामुळे बाळ सुदृढ जन्माला येईल। आता डॉक्टर सुद्धा हेच सांगतात नाही का? मी याच्यामध्ये वेगळं काय बोलले? पण माझ्या वक्तव्याचा कशा पद्धतीने विरोधक विपर्यास करतायत हे छापून आलेल्या बातम्या किंवा व्हायरल होणारे काही कंटेंट असतील त्याच्यातून दिसून येते। अरे बाळांना मी याच्यात काय वाईट बोलले? सगळे डॉक्टर्स हेच सांगतात की जर बाळ सुदृढ व्हायला हवं असेल तर मातांनी आपल्या गरोदरपणामध्ये आपली काळजी घेतली पाहिजे, आणि मी तेच त्याचं महत्व त्या महिलांना सांगत होते। माझ्यावर सगळे अस्त्र शस्त्र जे आहेत ते वापरले पण मला ते गप्प करू शकले नाहीत, मग म्हणून माझ्या बोलण्याचा विपर्यास करून माझी बदनामी केली जाते। पण माझ्या या सगळ्या हितचिंतकांना मला सांगायचंय की भावांनो आणि बहिणींनो, मी त्या पक्षाची कार्यकर्ता आहे जो आमच्या पक्षाचा नेता, या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहेत, सन्माननीय मोदीजी आहेत, त्यांच्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत। आणि त्यांनी महिलांना आरक्षण देण्यापासून, म्हणजे तुम्हाला सांगते की जन्माला ज्या वेळेला येते बाळ तेव्हापासूनची काळजी त्या आईची घेतलेली आहे। मातृवंदन योजना असेल, पोषण आहार असेल, त्याच्यामध्ये आवास योजनेतून घर असेल, टॉयलेट असेल, पाणी असेल, महिला कर्मचाऱ्यांच्या मॅटर्निटी लीव्ज असतील, सगळ्या गोष्टी, म्हणजे मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी लेक लाडकी योजना असेल, अशा मोठी यादी आहे। इतक्या योजना महिलांसाठी त्यांनी केल्यात, त्यांच्या सक्षमीकरणासाठी केल्यात। विरोधक फक्त बाता मारत राहिले पण मोदीजी आले आणि त्यांनी महिला सक्षमीकरण करून दाखवलं। आणि अशा प्रकारे विपर्यास करणाऱ्या विरोधकांना त्यांची मनस्थिती मी समजू शकते। त्यांना मला एक सल्ला द्यायचा आहे महत्वाचा, तो सल्ला असा आहे की तुम्ही पण एकदा डॉक्टरला दाखवून घ्या आणि औषधं घ्या, वेळेवर घ्या, कारण हा तुमचा आजार जो आहे ना तो खूप गंभीर आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। अतिशय आनंदाची गोष्ट तुमच्या समोर मी घेऊन आली आहे, कारण 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणारी महाराष्ट्रातली लेक आता आपली लखपती लेक होणार आहे। आणि हा निर्णय घेतलाय महाराष्ट्रातल्या आपल्या महायुतीच्या सरकारने। राज्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, यासाठी 1 एप्रिल 2023 पासून ज्या मुली जन्माला येत आहेत एका परिवारातल्या एक मुलगी, दोन मुलगी यांना त्याचा लाभ मिळणार आहे। काही परिवारांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्या मुलीला सुद्धा त्याचा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांच्यात मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये, ती पहिलीला गेली की 6,000 रुपये, सहावीला गेली की 7,000 रुपये,
अकरावीला गेली की 8,000 रुपये, 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये या आमच्या ताईला मिळणार आहे. अशा पद्धतीने 1,01,000 रुपये हे 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या माझ्या सगळ्या राज्यातल्या छोट्या छोट्या ताईंना मिळणार आहे, लखपती होणार आहेत त्या. आणि या संदर्भामध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यावेळेचे वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली होती आणि आता ती अंमलात येते. धन्यवाद देवेंद्रजी, धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, धन्यवाद अजितदादा, महायुती सरकारचे लाख लाख आभार, धन्यवाद.